नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक पार पाडत असताना काँग्रेस उमेदवारांनी अर्ज दाखल न करता त्यांच्या मुलानं अपक्ष अर्ज दाखल केल्यानं चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यात अपक्ष असलेल्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं असतानाच नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीनं देखील आपला स्वतंत्र उमेदवार जाहीर केला. त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमदनगरच्या माजी सनदी अधिकारी रतन बनसोडे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असून एकमेव अधिकृत पक्षाचे उमेदवार म्हणून बनसोडे हे उमेदवारी करत असल्याचं त्यांनी नाशिक क्लब हाऊस इथं झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलंय. पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे ही अतिरंगत होणार आहे, कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सोडले तर इतर कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार या पदवीधर मतदारसंघात नाही आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुसज्ज आणि अधिकारी वर्गात असलेले माननीय रतन कत्रोजी बनसोडे यांना उमेदवारी देऊन एक प्रकारे पदवीधर जो वर्ग आहे जो आत्तापर्यंत बेरोजगार राहिलेला आहे, पदवीधर असूनही त्याचे प्रश्न त्या ठिकाणी कोणी प्रॉपरली मांडत नाही असे प्रश्न मांडण्यासाठी अनुभवी असा उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दिलेला आहे. आणि जो मतदार आहे तो शिक्षित असल्यामुळे तो 100% वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामागे उभे राहील अशी आशा बाळगतो. आणि रतन बनसोडे हे अतिदिग्ध मताने निवडून येतील अशी या ठिकाणी घोषणा करतो. की मी 2 दिवसापासून पाहतो, पेपर पाहतो आणि आमच्याकडून अनुमोदनाने जरा प्लॅनिंग जरा कमी पडलं म्हणून आज घ्यावं लागले मला पत्रकार परिषद. या मतदारसंघाचा मी एक भूमिपुत्र आहे. माझं गाव राहता तालुक्यातील सापुरी गाव आहे आणि मी या दोन्ही जिल्ह्यामध्ये समाज कल्याण अधिकारी म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे मला विजयाची खात्री वाटते. हे बऱ्याचशा आदिवासी जे आश्रमशाळा आहेत, समाज कल्याणचे आश्रमशाळा आहेत, त्यांना त्यांचे जे शिक्षक वर्ग आहे त्यांचे प्रॉब्लेम्स मला माहीत आहेत. या ठिकाणी MPSC UPSC सारखे मी क्लासेस चालू करू शकतो आणि या इथल्या उमेदवारांना जे 1 लाख लोक मी नोंदणी केलेले आहे त्या लोकांना मी त्यांना मदत करेल याची खात्री वाटते. प्रस्थापित जे पक्षामधले जे आमदार होते त्यांनी या उमेदवारासाठी काहीही केलेलं नाही. मी बरेच लोकांची चर्चा केलेली आहे, त्यांनी सरळ सांगितलं की यांनी पदवीधरांसाठी काहीही केलेलं नाही, ते मी निश्चित त्यांच्यासाठी करून दाखवेल. आघाडीच्या वतीनं नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून माननीय रतन कचरू बनसोडे यांची निवड केलेली आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगानं विचार करता नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये पक्षाचा एबी फॉर्म असणारा एकमेव उमेदवार हे रतन बनसोडे सर आहेत आणि बाकी सगळे जे काही प्रस्थापित उमेदवार आहे ते अपक्ष आहे. ज्यांना स्वतःच्या पक्षानं नाकारलं त्यांना जनता स्वीकारेल का हा आमचा प्रश्न त्यांना आहे. आणि म्हणून प्रॉपर नगरचे असणारे सर की नगरमध्ये 1,70,000 मतदान नोंदणी झालेली आहे आणि ही 1,70,000 मतदान नोंदणी प्रॉपर भूमिपुत्राला स्वीकारेल आणि त्यांना मतदान करेल. प्रशासकीय अनुभवाच्या जोरावरती धुळे, नंदुरबार, जळगाव या सगळ्या ठिकाणी साहेब यांचं काम आहे आणि ह्या कामातूनच जनता बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं उभी राहील आणि एकंदरीतच राजकारणाचा पर्याय किंवा ह्या निवडणुकीचा परीघ वंचित बहुजन आघाडीच्या रतन बनसोडे यांच्या भोवतीच फिरून विजय आमचा निश्चित आहे एवढं आश्वासन मी तुम्हाला या निमित्तानं देतो. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.